इन्सोम्निया झोप न येणे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच इन्सोमनियाची कारणं आणि उपचार बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल स्टेशन इन्सोमनियाचे मुख्यत्वे तीन टाईप मानले जातात पहिला टाईप आहे ऑनसेट स्लीप इन्सोमनिया याच्यामध्ये आपण ज बेडवरती झोपायला जातो पण आपल्याला झोप लवकर येत नाही त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे स्लीप मेंटेन इन्सोमनिया स्लीप मेंटेनन्स इन्सोमनिया त्याच्यामध्ये काय होतं झोप आपल्याला लागतं पण मध्येच आपल्याला रात्रीतून दोन ते तीन वेळा जाग येते आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्ली मॉर्निंग अवेकिंग म्हणजेच आपल्याला रात्री झोपतो आपण पण पहाटे लवकर आपल्याला जाग येते तर ह्या तिन्ही मुख्य प्रकार आहे त्याच्यानंतर ॲक्यूट इन्सोम्निया म्हणजेच काही प्रमाणामध्ये आपल्याला काही चेंजेस झाले लाईफस्टाईलमध्ये स्ट्रेस वगैरे असेल तर त्याच्यामुळे येणारा इन्सोमनिया आणि क्रोनिक म्हणजे जास्त कालावधीसाठी येणारा इन्सोमनिया म्हणजे जास्त कालावधीसाठी आपली झोप डिस्टर्ब आहे झोप येत नाही तर इन्सोम्निया म्हणजे झोप न येणे हे सवय नसून तर हे एक आजार आहे आणि त्याची उपचार घेण्याची आपल्याला गरज असते तर इन काय होतं तर इन आपली आप 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 जी बायोलॉजिकल सायकल आहे झोपेची तर ती बायोलॉजिकल सायकल डिस्टर्ब होते आणि ती डिस्टर्ब झाल्याने आपल्याला इन होतो तर इन आपल्याला झालाय आपल्याला निद्रानाश झाला झालाय हे कशाहून आपण ओळखलं पाहिजे तर आपल्याला तीन महिने झाले आपले तीन महिन्यापासून व्यवस्थित झोप नाही आहे आपण झोपायला गेल्यानंतर आपल्याला तीस मिनटं झाले तीस मिनटं होऊनही आपल्याला झोप येत नाही आहे आणि आठवड्यातून आपल्याला तीन ते चार वेळा हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो आहे की आपण झोपायला जातो आहे तीस मिनटाच्या वर झाले तरी आपल्याला झोप येत नाही तर अशा वेळेस आपल्याला उपचाराची गरज पडते जर आपण याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो आणि उपचार नाही घेतले इन सोमनियासाठी तर भविष्यामध्ये आपल्याला हाय ब्लड प्रेशर असेल मधुमेह असेल म्हणजेच डायबेटीज असेल किंवा मग हृदयाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतील किंवा मग ओबेसिटी म्हणजेच स्थूलता येऊ शकते इन्सोमनिया निद्रानाश याची कारणं तर शिफ्टमध्ये ड्युटी करणारे बरेच जण असतात काही नाईट मॉर्निंग इव्हनिंग अशा तीन शिफ्टमध्ये ड्युटी करत असतात तर मग त्यांच्यामध्ये काय होतं त्यांचं जे बायोलॉजिकल पॅटर्न आहे झोपण्याचं ते डिस्टर्ब होतं त्यामुळे त्यांना निद्रानाश होऊ शकतो त्याच्यानंतर स्ट्रेस असेल त्याच्यानंतर ट काही फॅमिली ट्रॉमा किंवा फॅमिलीमध्ये काही घटना घडून गेलेली असेल डिप्रेशन असेल यामुळे सुद्धा निद्रानाश होऊ शकतो ओल्ड एज पंचावन्न आठच्या वर वय असेल तर ओल्ड एज लोकांमध्ये सुद्धा निद्रानाश होऊ शकतो त्याच्यानंतर जास्त प्रमाणात जेवण होत असेल तर जास्त जेवण हो केल्याने सुद्धा निद्रानाश होतो त्याच्यानंतर जास्त काळ आपण लॅपटॉप बघतोय मोबाईल बघतोय स्क्रीन टाईम जास्त असेल तर त्या लॅपटॉपच्या स्क्रीननी त्याच्या लाईटनी किंवा मोबाईलच्या स्क्रीनच्या लाईटनी आपल्या जो झोपेसाठी मेलाटोनिन नावाचा घटक असतो तो मेलाटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला निद्रानाशाचा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यानंतर आपण जर दिवसा झोपत असू दिवसा काम करत नसू तर आपल्याला रात्री झोप येत नाही त्याच्यानंतर चहा कॉफी त्याच्यानंतर आण काही व्यसनं असतील दारूचं व्यसन असेल सिगारेट बिडीचं व्यसन असेल बऱ्याच वेळा आपण उपाशी झोपतो तर उपाशी झोपल्यामुळे सुद्धा आपल्याला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर बऱ्याच जणांना थंड वातावरणाची काही जणांना काही जणांना गरम वातावरणाची सवय नसते आणि त्यांचं जर वातावरण चेंज झालं आहे ते वातावरण चेंज झाल्यामुळे सुद्धा त्या लोकाला निद्रानाश होऊ शकतो तर ही निद्रानाशाची बेसिक कारणं झाली आहेत निद्रानाशाचे उपचार उपचारामध्ये सगळ्यात अगोदर आपल्या सवयी बदलणं गरजेचं असतं त्याच्यामध्ये पहिली सवय आहे की झोपेचा वेळ फिक्स करा त्याच्यानंतर दुसरा जो वेळ आहे ते की उशिरा जेवण करू नका जेवणाची वेळ फिक्स ठेवा दोन तास अगोदर झोपेच्या दोन तास अगोदर जेवण करा त्याच्यानंतर दिवसभर ॲक्टिव्ह राहा सकाळी एक्झरसाइज करा दिवसभर फिजिकल ॲक्टिव्हिटी करा त्याच्यानंतर रात्री झोपताना मोबाईलची स्क्रीन लॅपटॉपची स्क्रीन आपल्या डोळ्यासमोर येऊ देऊ नका आपली लाईट व्यवस्थित बंद करा आणि नंतरच स... आपल्याला झोप येणार आहे कारण आपण जर स्क्रीन टाईम बघत राहिलो किंवा मोबाईल लॅपटॉप बघत राहिलो झोपताना तर आपल्या झोपेसाठी मेलाटोनिन जो हार्मोन असतो तो मेलाटोनिन हार्मोन सिक्रेट होत नाही तो मेलाटोनिन हार्मोन आपल्या शरीरातच उपलब्ध असतो तो ह्या प्रकाशामुळे सिक्रेट होत नाही त्याच्यानंतर व्यसन असतील काही जणांना दारूचं व्यसन असेल काही जणांना सिगारेटचं व्यसन असेल ते व्यसनापासून दूर राहा रात्री झोपण्याच्या अगोदर कॉफी किंवा मग चहा घेणं टाळा त्याच्यानंतर आपल्याला थंडीमुळं किंवा मग गरम वातावरणामुळं त्रास होत असेल तर ते आपण व्यवस्थित मॅनेज केलं पाहिजे रात्री जर आपण झोपेला जाण्याच्या अगोदर कोमट पाण्याने आंघोळ केली तर आपलं डोकं शांत होतं आणि आपल्याला शांत झोप लागते त्यानंतर आपण येऊयात ट्रीटमेंटकडे आता बऱ्याचशा झोपेसाठी अनेक डॉक्टर ॲलोपॅथीमधील अनेक मेडिसिन देत असतात पण ह्या ॲलोपॅथीमधील मेडिसिनची आपल्याला एक हॅबिट म्हणजे एक सवय लागू शकते तर त्यासाठी ह्या मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याने थोड्या काळाकरता घ्या आणि जर आपल्याला जास्त काळाकरता म्हणजे काही काळाकरता नॉन हॅबिट फॉर्मिंग आयुर्वेदिक मेडिसिन घ्यायची असेल तर महर्षी आयुर्वेदामधील ब्लेसफुल स्लीप नावाची गोळी घ्यायची तर ही आपल्याला रात्री झोपताना जर आपल्याला जास्त निद्रानाशाचा जा त्रास असेल तर तीन गोळी घ्यायची आहे त्याच्यानंतर दोन गोळ्यानंतर एक गोळी घेऊन असं कमी कमी करत आपल्याला तो डोस घ्यायचा आहे आणि ही गोळी अशी आहे की याचं तुम्हाला सवय ही हॅबिट फॉर्मिंग होणार नाही सवय लागणार नाही त्याच्यानंतर मग एक आपल्या शरीरामध्ये मेलाटोनिन नावाचा घटक तयार होत असतो तर ते आपल्याला झोपेसाठी मदत करायचं असतो त्याच्या मेलाटोनिनच्या टॅबलेट घेऊनसुद्धा आपण आपल्या झोपेची म्हणजेच आपल्याला झोप लागत नसेल इन असेल तर त्या त्रासापासून मुक्तता घेऊ शकतो तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर आबीज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा